राज्य कैबिनेट की बैठक में गुरुवार को राज्य सरकार ने किराना स्टोर्स और सुपरमार्केट में शराब की बिक्री की अनुमति देने का निर्णय लिया है। जी हां, इसके विरोध में महा विकास आघाड़ी कितनी भी कोशिश कर ले, हम महाराष्ट्र को मध्यराष्ट्र नहीं बनने देंगे, कहते हुए भारतीय जनता युवा मोर्चा नागपुर द्वारा शुक्रवार को वैरायटी चौक में महा विकास आघाड़ी सरकार का प्रतिमात्मक पुतला फूंक कर आंदोलन किया। कैबिनेट मीटिंग में गुरुवार को राज्य सरकार ने किराना दुकान सुपरमार्केट में वाइन बिक्री को अनुमति देने का निर्णय महा विकास आघाड़ी सरकार ने लिया है। इस फैसले का भाजपा ने विरोध किया। चाहे कुछ भी हो जाए, हम महाराष्ट्र को मध्यराष्ट्र नहीं होने देंगे का निर्धार कर शुक्रवार को वैरायटी चौक पर भाजपा युवा मोर्चा ने महा आघाड़ी सरकार के खिलाफ आंदोलन किया। इस आंदोलन ने भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ताओं ने ठाकरे सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी कर महा विकास आघाड़ी सरकार का प्रतिमात्मक पुतला जलाया। इस दौरान बड़ी संख्या में कार्यकर्ता उपस्थित थे। कॅबिनेटच्या बैठक मध्ये मॉल असो किराणा दुकान असो त्या ठिकाणी वाईनची विक्री आता खुलेआम करण्याचा निर्णय या महाराष्ट्राच्या सरकारने घेतला। एकीकडे आपण बघतो की 18 वर्षाच्या युवकांना बारमध्ये प्रवेश नसतो, वाईन शॉपमध्ये प्रवेश नसतो आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे, अनेक महापुरुषांनी घडवलेला हा महाराष्ट्र आहे। कुठंतरी शरद पवारांसारख्या दारूच्या कंपन्यांना यांना कुठेतरी लाभ व्हावा याच्यासाठी हे महाराष्ट्राची सरकार हे उद्योगधंदे करताय आणि म्हणते की आम्ही सामान्याची सरकार आहे। हे महाराष्ट्राला दारू पि महाराष्ट्रांच्या युवकांना का दारू पिण्याकडे घेऊन चालले, का दारूच्या व्यसनाकडे घेऊन चालले, का ह्या महाराष्ट्राची दुराचारी भ्रष्टाचारी अहंकारी सरकार आहे। यांना फक्त घोटाळे करून आणि आपले हे दारूचे व्यवसाय करून पैसे कमवण्याचा यांचा हा उद्योग आहे। हे कदापि होऊ देणार नाही। एकीकडे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करत नाही, शेतकरी संकटात आहे, महाराष्ट्राचा युवक बेरोजगार आहे, पेट्रोलवर तर 2 रुपये 1 रुपयांनी कमी केला नाही, पण दारू खुलेआम विकण्याचा धंदा हे लोक करतायत। म्हणजे या महाराष्ट्रातल्या युवकांना तुम्ही दारूच्या आहारी नेतायत का आणि त्यांना दारूच्या व्यसनापाशी तुम्ही घेऊन चालले का? म्हणजे आज तुम्ही इकडे विकान, उद्या फुटपाथवर विकान, पानठेल्यावर विकान, म्हणजे तुम्ही दारूच्या आपल्या कमाईसाठी या देशातल्या या महाराष्ट्रातल्या लोक युवकांना दारूच्या आहारी नेतायत। हे सगळ्यात दुर्दैवी निर्णय आहे आणि या दुर्दैवी निर्णयाच्या विरोधामध्ये आज आमचे सगळे भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी आमच्या प्रवीणजी दटके यांच्या मार्गदर्शनामध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन करतात। हा निर्णय अगर मागे नाही झाला तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन होईल आणि हा निर्णय आम्ही लागू होऊ देणार नाही। येतो अभी झाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे, आम्ही काय सोडणार नाही। आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते नाही आहोत, कारण की अगर हा निर्णय यांनी मागे घेतला नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करत आहोत। आज या आंदोलनाची सुरुवात झाली आहे, याच्यापेक्षा चौकाचौकात गल्ली गल्लीत सुद्धा आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या सुपर मॉलमध्ये हे लोक दारू वगैरे विकतील ते सुपर मॉलसुद्धा ह्या नागपूर शहरात राहणार नाही, एवढी आहे भारतीय जनता युवा मोर्चातर्फे या सरकारला आम्ही सीधं चुनौती देत आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur।